हॅलो स्टुडंट थमनेल पाहिल्याबरोबर तुम्हाला असं वाटलं होतं वाटलं असेल की सर असे काहीतरी बंपर सांगतील आपल्याला देवासारखे धावून येतील शंभर जागा वाढणार दोनशे जागा वाढणार सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला पद्धतशीर सांगतो पण त्याच्या अगोदर ना माझं एक सजेशन विद्यार्थ्यांना असं राहील किंवा मी एक गोष्ट विद्यार्थ्यांना सांगेल की बाबा विचारामध्ये जास्त वेळ घालू नका जो विचार करण्यामध्ये वेळ घालताय तो मेन्स अभ्यासामध्ये खर्च करा ठीक आहे आता मी सांगितल्याच्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी पडतील याच्याबद्दल डाऊट बिलकुल मला नाहीये पण जो तुम्ही वेळ घालताय विचार करण्यामध्ये मी इन मध्ये राहील की मध्ये राहील माझा रिझल्ट येईल का नाही येईल हा विचार अजिबात करू नका तुमच्या हातामध्ये फक्त एक गोष्ट आहे अभ्यास करणे आणि तो अभ्यासच करा असं मी तुम्हाला अजिबात म्हणत नाही की अभ्यास करताना तुम्ही अँगल चेक नका करू किंवा ह्या गोष्टीकडे लक्ष नका देऊ विद्यार्थी दशेमध्ये याची क्युरियासिटी माणसाला असते नोकरीची प्रत्येकाला गरज आहे त्या त्या पद्धतीने आपण अभ्यासच त्यासाठी करतो नोकरीसाठीच करतो त्यामुळे ह्याही गोष्टीवरती विचार करणं किंवा हे मनात विचार येणं स्वाभाविक असतं पण कुठपर्यंत त्याला सिमिट ठेवायचं कुठपर्यंत त्याला लिमिटेड ठेवायचं हे सुद्धा समजलं पाहिजे नाही विनाकारण फालतू आज बघा राज्यसेवेची एवढी मोठी ऍडव्हर्टाईजमेंट आलेली आहे एकशे एकसष्ट जागा राज्यसेवेच्या आहेत एक साधा विचार कर बेटा की पूर्ण महाराष्ट्र तिथं परीक्षा देणार आहे पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी तिथं त्यांचं स्वतःचं सगळं आजमावून बघणार आहेत स्वतःला जज करणार आहेत त्यांच्यासाठी जागा फक्त एकशे एकसष्ट आलेल्या एक आहेत जिथं दोन तीन लाख विद्यार्थी बसणार आहेत दोन तीन लाख मधून त्यांना त्याच्यामध्ये यावं लागतं त्याच्यापेक्षा तू स्वतःला फॉर्च्युनेट असं समज की इथं फक्त स्पर्धा लिमिटेड आहे इथं फक्त कृषीचेच विद्यार्थी मेन्सला आहेत सगळे माझेच बांधव आहेत ज्यांच्यासोबत मी अभ्यास केला आहे ज्यांची सगळी टेंडन्सी मला माहिती आहे असे विद्यार्थी ऑलरेडी माझ्याकडे आयोगाने दोनशे जागा दिलेल्या आहेत दिस इज नॉट म्हणजे ह्या काही कमी जागा नाहीत ठीक आहे ऑलरेडी फॉर्च्युनेट समज स्वतःला की इकडे स्पर्धा असताना एवढ्या जागामध्ये विद्यार्थी अभ्यास करतायत इथं तर आपलं सगळं असताना आपल्याला एवढ्या मोठ्या जागा आहेत तर आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे ठीक आहे आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतो ऑलवेज बघा जो ट्रस्ट पिका अकॅडमीने मिळवलाय ना किंवा जो मी व्हिडिओ बनवतो ज्या उत्कटतेनं तुम्ही बघता किंवा ज्या ट्रस्टनं तुम्ही बघता तुम्हाला कुठंतरी माहित आहे की हे ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय हे बोलणारच नाही याला कुठेतरी बेस्ट असल्याशिवाय हे बोलणारच नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्हाला याच्यातून प्रूव्ह होईल त्यामुळे तुम्हाला जे काही सांगणार नाही मी पटणार आणि पटल्याच्या नंतर तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि इम्प्लिमेंट करा ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतोय की तुम्ही ज्या अँगलनं बघताय ना त्या अँगलनं तुमच्या नाही बघितलं पाहिजे त्यानं वेगळा अँगल तुम्हाला दाखवला पाहिजे सगळं तुमच्याकडेच असतं फॉर एक्झाम्पल आज मी जेवढे पॉईंट डिस्कस करणार आहे ॲडव्हर्टाईजमेंट तुमच्याकडे आहे हॉल तिकीट तुमच्याकडे वेळापत्रक तुमच्याकडे आहे सुधारित मागणीपत्र तुमच्याकडे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात पण तुम्ही त्या अँगल कधी विचार करता आणि तोच अँगल मला दाखवायचा असतो किंबहुना ना माझं ते काम आहे मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे चलो स्टार्ट करूयात याच्यामध्ये आपली <coughs> पंधरा तारखेपासून जी बॅच आहे ती बॅच चालू होणार आहे पंधरा तारखेपासून ऍडमिशन्स आर खाली जे काही नंबर स्क्रोल होतात किंवा बॅच च्या अनाउन्समेंटचा व्हिडिओ सुद्धा या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता त्याबद्दल डिटेल्स फॉलो करा ठीक आहे पंधरा तारखेपासून बॅच चालू होणार आहे तुझं आहे तुझं पासी परी तू जागा भुलेला असे असं तुझ्या बाबतीत नेहमीच होतं ठीक आहे आणि मार्गदर्शकाचं मेन काम तेच असतं की त्या गोष्टी तुला दिसत नाही त्या गोष्टी तुला दाखवून देणं म्हणजे तुझे जे काही संभ्रम असतात हे संभ्रम दूर करायचे असतात ठीक आहे तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हा मुद्दा दिलेला आहे मुद्दा क्रमांक पाच पॉईंट तीन जी काय ऍडवर्टाइजमेंट आहे ती चेक करून बघा आवर्जून चेक करून बघा त्याच्यामध्ये पाच पॉईंट तीन क्रमांकाचा हा मुद्दा बघा त्याच्यामध्ये आयोगाने तुला सगळं सांगितलं बेटा की जागा वाढणार आहेत का जागा वाढवू शकतात का वाढणार असतील तर कधीपर्यंत वाढवू शकतात कधीपर्यंत तुम्हाला कळणारे जागा वाढणार आहेत कधीपर्यंत तुम्ही जागा वाढण्याचा विचार करायचा असतो कधी सोडून द्यायचा असतो सगळं याच्यामध्येच आहे हा पॉईंट सावकाश वाचा मी सुद्धा वाचतो पूर्वपरीक्षेचा अंतिम निकाल करेपर्यंतच्या पूर्वपरीक्षेचा अंतिम निकाल करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील याचा अर्थ काय आयोगाचं म्हणणं आहे जर जागा वाढणार असतील तर तुम्हाला ते प्रिलिम्सच्या निकालाच्या अगोदरच कळवण्यात येईल बरोबर का कळवण्यात येईल कारण रेशो त्या प्रपोर्शन मध्ये घ्यायचा असतो असं तर नाही होणार की एक्झिस्टिंग जागा ज्या आहेत ह्या एक्झिस्टिंग जागा दोनशे तीन आहेत आणि या दोनशे तीन जागांचा निकाल लावला आणि नंतर जागा वाढवल्या असा अजिबात होणार नाही असं का होणार नाही कारण जो प्रोपोर्शन असतं फॉर एक्झाम्पल दोन आता ह्या दोनशे तीन जागेवरचा कट ऑफ लागतो आयोगाने कसा विचार केलेला राहतो एका स्पंदराचा बरोबर ह्या पद्धतीने कट ऑफ लागलेला असतो मग याच्यानंतर जागा वाढल्या तर काय होणार आहे म्हणजे जा जागा जास्त विद्यार्थी कमी स्पर्धक कमी असं तर नाही करणार आयोग त्यामुळं यांनी सांगितलेलं आहे की जर जागा वाढणार असतील तर ते पूर्व परीक्षेच्या निकालाच्या पर्यंतच तुम्हाला आहेत म्हणून मी म्हटलं तर तुझं आहे तुझं पाशी ही गोष्ट तुझ्याजवळच होती आणखी तुझ्याजवळ एक गोष्ट आहे की जे आयोग म्हटलेलं आहे आयोग काय म्हटलं पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत आता पूर्व परीक्षेचा निकाल कधी लागणार हे तुला आयोगाने ऑलरेडी सांगितले कधी सांगितलेलं आहे लक्ष दे कधी सांगितलेले आयोगाने निकाल लागणार हे दोन हजार बावीसचं शेड्यूल आहे आयोगाने दिलेलं आहे दोन हजार बावीस आणि तेवीस तेवीसचं सुद्धा समोर आहे ते, ते सुद्धा समजावून सांगतो बावीसच्या शेड्यूलमध्ये काय दिलं होतं आयोगाने प्रिलिम तीस एप्रिलला ओके झाली त्याच्यानंतर मेन्सचे डेट एक ऑक्टोबरला मेन्स होणार आहे त्या डेटला मेन्स होणार इथं त्यांनी सांगितलेलं आहे की निकाल हा जून मध्ये लागणार आहे निकाल कधी लागणार आहे जून पर्यंत म्हणजे जूनपर्यंत तुला समजणार आहे की जागा वाढतील का नाही वाढतील बरोबर मग सर मी विचारच करत बसू जून का जूनपर्यंत ठीक आहे जागा वाढतील का तू जर तसा विचार करा तुझ्या एवढा बावळट माणूस कुणीच नसणार आहे ठीक आहे तू असं जर फक्त हातावर घडी वाढून तू जर विचार करत बसला की ठीक आहे जूनपर्यंतची वाट बघतो नंतर अभ्यास चालू करतो अरे बेट्या सिलेबस सहा पानाचा आहे ठीक आहे सिंगल पेज जरी पकडले ना सहा पेजेसचा सिलेबस आहे ज्या वेळेला रिझल्ट येईल तुझा आणि कट ऑफ कमी किंवा जागा वाढतील त्या वेळेला मग तुला असं वाटतं की कुणीतरी असं देवासारखं माझ्याकडे धावून यायला पाहिजे आणि मला सांगायला पाहिजे की कर अभ्यास येतो रिझल्ट आणि बाकीचे मूर्ख आहेत का सुरुवातीपासून अभ्यास करणारे अभ्यास करण्यासाठीचा वेळ आहे अभ्यासच कर दुसऱ्या गोष्टीचा विचार करू नको ठीक आहे जून मध्ये रिझल्ट लागणार आहे आता बघा इथं एक मुद्दा समजून घ्या की आयोग कधी हे करत असतं ठीक आहे आता जून मध्ये लागणार आहे आयोगाचा एक पॅटर्न समजून घ्या तुम्ही या आता आपली एप्रिल मंथमध्ये एक्झाम झाली तीस एप्रिलला आयोगाचं काय म्हणणं आहे की जून मध्ये जून दोन हजार बावीसला मी या परीक्षेचा निकाल लागणार इन बिटवीन काय होत असतं इन बिटवीन काय होत असतं झाल्याच्या नंतर आठ दिवसामध्ये तसं तीनच दिवस असतात आठ दिवसामध्ये काय येत असतं फर्स्ट आन्सर की येते बरोबर आणि या तीस एप्रिल नंतर जवळपास पंचेचाळीस दिवसानंतर जवळपास पंचेचाळीस दिवसानंतर आयोगाची सेकंड आन्सर की येते कधी येत असते सेकंड की आणि या सेकंड नंतर लागत असतो म्हणून म्हणतो मन आजपर्यंत आयोगाला जज करणं कोणाला जमलं नाही जमणारही नाही त्यांच्यासह प्लॅनिंगही कोणाला जमणार नाही सगळ्या गोष्टी ह्या शेड्यूल करून त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे की जून मध्ये आम्ही निकाल लागणार आणि जून मध्ये तुला समजणार वी आर इन आर आउट जागा वाढणार नाही वाढणार काय सगळं जून मध्ये फायनल होईल मग सर मी जून पर्यंत काय केलं पाहिजे बरोबर मी जून पर्यंत काय केलं पाहिजे माझ्या हातात काय तुझ्या हातात अभ्यासच कर नाही आणि कसा फायदाचा आजचा व्हिडिओ पाहत आहे तिथून पुढे समज ह्या मेचे पंधरा दिवस तुझ्याकडे आहेत पंधरा दिवस तर तू घातले विचारा विचारामध्ये पुढचे पंधरा दिवसही घालशील पुढचे कित्येक दिवस घालणार होता पण जेवढे व्हिडिओ पाहिला तेवढ्याला थोडाफार जागेवर येशील अशी अपेक्षा ठेवतो मेचे पंधरा दिवस ठीक आहे आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर एक ऑक्टोबरला परीक्षा आहे त्यामुळे ऑक्टोबर पकडायचा नाही एक ऑक्टोबरला एक्झाम आहे त्यामुळे ऑक्टोबर पकडायचा नाही असं लक्षात घे कि तुला जून मध्ये तुझा रिझल्ट कळणार आहे आणि आतापर्यंत आयोगाने सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळापत्रकानुसार केल्या आता आतापर्यंत सगळ्या एक्झाम ऑब्झर्व करा सगळं वेळापत्रकानुसार झालेला आहे आता हे जून मध्येच रिझल्ट लावतील थोडं फार प्लस मायनस इकडं तिकडं पाच दहा दिवस प्लस मायनस मग तुझ्या हातात वेळ काय आता तुला थोडासा डाऊट आहे तुझ्यावरती की मला पस्तीस आहेत चौतीस आहेत तेहतीस आहेत छत्तीस आहेत मी अभ्यास करू का नको करू मी अगोदर सांगितलं की पस्तीसच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करा आणि फिमेल तीस बत्तीसच्या पुढं असतील तर त्यांनी अभ्यास करा ठीक आहे आता बघा इमॅजिन करा की तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवला तुम्ही इथपर्यंत काय करा जून मंथ पर्यंत तुम्ही तुमचा मेन्सचा अभ्यास कंटिन्यू ठेवा काय करा मेन्सचा अभ्यास कंटिन्यू ठेवा जून पर्यंत कुठलाच विचार न करता मेन्सचा अभ्यास कंटिन्यू ठेवला ठीक आहे जून मध्ये जागा वाढल्या कट ऑफ कमी लागला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कट ऑफ कमी लागला फॉर्च्युनेटली देव करू त्याच्यासाठी एलिजिबल ठरव मेन्ससाठी साठी राहिला तर तू मेन्सचा अभ्यास कंटिन्यू कर मेन्सचा अभ्यास कंटिन्यू कर तुझ्या हातात वेळ आहे एक गोष्ट लक्षात घे इथपर्यंत तू काहीच नाही केलंस इथपर्यंत फक्त तू विचारामध्ये वेळ घातलास कुठपर्यंत जून पर्यंत अचानक जून मध्ये जागा वाढल्या किंवा कट ऑफ कमी लागला जुला तुला अपेक्षित नव्हता एवढा कमी लागला तेवढा कमी लागला तू सुरुवात जुलै पासून करशील जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुझ्या हातात फक्त तीन महिने आहेत फक्त सिलेबस सहा पेजेसचा आहे मागून पुढून जर कन्सिडर केले तर बारा आहेत बारा पेजेस भरतात तुझ्याकडून हा सिलेबस कवर होईल रे तीन महिन्यांमध्ये म्हणजे काय सांगायचंय जागा जर वाढल्या तर तुला पाहिजे तसे बेनिफिट भेटणार नाहीत त्या जागेचे फक्त तुला समाधान राहील की मी मेन्ससाठी होतो बरोबर आणि मेन्सचा कट ऑफ किती महत्वाचा याचं मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे कट ऑफ किती महत्वाचा असतो ठीक आहे आता रिझल्ट लागला जून मध्ये जून मध्ये कळलं कंटिन्यू केला तीन महिने भेटले जून पासून कंटिन्यू करत होतो सद्भाग्य होतं की कोणीतरी मार्गदर्शक होता त्याला सांगितलं होतं की अभ्यास कर चार महिने भेटले फॉर्च्युनेटली ठीक आहे तरी सुद्धा ऐकलं नाही तीनच महिन्यात मग सगळ्या उलटा पालटा दिवस रात्र एक करून कसं तरी केलं ठीक आहे फॉर एक्झाम्पल जून मध्ये सगळं तुला कळल्याच्या नंतर असं समज की तुझा रिझल्ट आला नाही मी नेहमी जे म्हणतो ना की रियालिटी ऍक्सेप्ट करायची असते आणि पुढे हो मूव ऑन व्हायचं असतं म्हणून माणसाला त्रास होत नसतं तुम्ही जर आजम्शन्स वरती जर चालत असाल तर त्रास होणार रिअलिटी यस आला तर हे होईल नाही आला तर हे होईल यस yes, दोन्ही फॅक्ट तुला ऍक्सेप्ट करून पुढे चाला ज्यांचा रिझल्ट कमी आहे ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांच्या बाबतीत सांगतोय ज्यांचा ऑलरेडी जास्त आहे ते तर अभ्यासाला लागलेले सुद्धा आहेत ठीक आहे यदा कदाचित नाही आला तर तुझ्या हातामध्ये दोन हजार तेवीसची ची आहे कधीची ऍडव्हर्टाइजमेंट आहे दोन हजार तेवीसची ची आता दोन हजार तेवीसची ची काय सांगतं किंवा आयोग काय सांगतं हा बघ हा आहे दोन हजार तेवीसचा चा शेड्यूल तेवीस मध्ये काय सांगितलं आहे जुलैमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणार जूनपर्यंत तू मेन्सचा अभ्यास केला होता तुझा रिझल्ट आला नाही रिझल्ट कमी लागला कट ऑफ कमी लागला तुझा रिझल्ट आला तू मेन्स कंटिन्यू ठेवलेली आहे जून मध्ये जून एंडिंगला कळलं जुलैमध्ये ऍडवर्टाइजमेंट आलं दहा पंधरा जुलैपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट आली ठीक आहे तुला कळलं जागा वगैरे चांगल्यात त्याची प्रिलिम्स होणार आहे नोव्हेंबर मंथमध्ये म्हणजे नोव्हेंबर मंथमध्ये होणार आहे म्हणजे तुझ्या हातामध्ये किती दिवस आहेत आता विचार कर कधीपासून जून गेला समजा तुम्ही विचार कर जून मध्ये तुझा रिझल्ट गेला कळलं जुलै जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरला दोन हजार तेवीस ची प्रिलिम्स आहे म्हणून हा नोव्हेंबर पूर्ण पकडलेला आहे आपण एक दोन तीन चार पाच महिने पाच महिन्यामध्ये तुझा प्रिलिमचा अभ्यास होणार नाही होणार नसेल तर सोडून दे दुसरं काहीतरी बघ पाच महिन्यामध्ये तुझा प्रिलिमचा अभ्यास होणार नाही बरोबर म्हणजे हे कधी समजू शकता आपल्याला जर आपण आपण स्वतःच त्याला केस केलं किंवा स्वतःच स्वतःचिस केलं की अरे अशा अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत मग ठीक आहे तू अभ्यास केला पाच महिने सुद्धा तुला तिथे म्हणजे मला काय सांगायचं आहे जागा वाढतील नाही वाढतील याचा विचार करू नका अभ्यास करा ठीक आहे अभ्यास करा तो अभ्यास वाया जाणार नाही म्हणून जून पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या स्कोर वरती डाऊट आहे त्या विद्यार्थ्यांनी तरी सुद्धा जून पर्यंत मेन्स करायची आहे हे मी वायफळ बोलत नाही कोणता तरी बेस असल्याशिवाय तुम्हाला सांगत नाही हे तुम्हाला पटलेलं आहे की सगळ्या गोष्टी ज्या त्या अशा पद्धतीच्या आहेत मी असं उठलो आणि डायरेक्ट तुम्हाला सांगितलं की जून पर्यंत मेन्स करा ते वर्ष मी तुम्हाला सांगणार ठीक आहे ज्या ट्रस्टने बिलीव ठेवलेला आहे हा ट्रस्ट डुबू देणार नाही ठीक आहे त्यामुळे हे जून पर्यंत तुम्ही मेन्सचा अभ्यास करा ठीक आहे जून मध्ये कळलं पुढं कंटिन्यू कर जून महिना भेटला मेस झालेली असेल जर जून मधून लागला पुढं रिझल्ट आला तर वेळ कमी भेटणे नुकसान होऊ शकतं ठीक आहे जून नंतर कळलं नाही रिजल्ट आला तरी सुद्धा पाच महिने नोव्हेंबरच्या प्रिलिमसाठी येस दिस इज अ फॅक्ट आणि हे ॲक्सेप्ट करून चला आता तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देतो त्याला सुद्धा तेवढं सायंटिफिक बोलेल फळ असं इथे ठीक वाढणार आहेत करा अभ्यास असं नाही बोलणार एक दोन्ही गोष्टी समजून सांगणार नाही वाढण्याला मला काय सध्या स्ट्रॉंग रिझन वाटतंय आणि वाढण्याला काय स्ट्रॉंग रिझन वाटते कशामुळे वाढू शकतात आणि कशामुळे नाही वाढू शकत दोन्ही रिझन समजून सांगतो ॲडव्हर्टाइजमेंट चांगल्या पद्धतीने रीड जर केली तर करताना एक सामान्य प्रशासन विभाग नावाचा गव्हर्नमेंटचा डिपार्टमेंट याच्यामध्ये इन्वॉल्ड असतं कुठलं सामान्य प्रशासन विभाग आणि मध्यंतरी तुम्ही एक जी आर ऐकलेला होता की सामान्य प्रशासन विभागाने नोकर भरतीवरचा बंदी उठवलेली होती पण जी आर जर तुम्ही प्रॉपर जर वाचला तर तिच्यामध्ये त्यांनी उल्लेख दिलेला होता की ज्या विभागांचा आकृतीबंध मान्य झालेला आहे ज्या विद्या ज्या डिपार्टमेंटचा आकृतीबंध मान्य झालेला आहे आकृतीबंध म्हणजे काय रिस्ट्रक्चरिंग ऑफ दॅट डिपार्टमेंट ठीक आहे आकृतीबंध मान्य झालेला आहे ते जागा भरू शकतात ज्या विद्यार्थ्यांचा ज्या डिपार्टमेंटचा आकृतीबंध मान्य नाही ते जागा भरण्याला थोडेफार प्लस मायनस त्यांच्यावरती बंधन येऊ शकतात सध्याची कंडिशन अशी आहे की सध्याचा कृषी डिपार्टमेंटचा हा जो आकृतीबंद नावाचा शब्द आहे हा प्रलंबित आहे हा आणखी मान्य झालेला नाही हा जर मान्य झाला तर कमीत कमी चारशे प्लस जागा व्हॅकंट होतील आणखी तो मान्य झालेला नाही म्हणजे न वाढण्याला मला सगळ्यात स्ट्रॉंग कारण हे वाटतं बरोबर आणि या एक महिन्यामध्ये आता मे तर संपताला आणि जून मध्ये आयोग रिझल्ट लागणार आहे तोपर्यंत ह्या सगळ्या घडामोडी घडतील मागणीपत्र जाईल वगैरे हे थोडस मला थोड्या बाबतीत बाबतीत मी साशंका आहे ठीक आहे पहिली गोष्ट आता दुसरं म्हणजे न वाढण्याला सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे आता वाढण्याला काय रिझन असू शकतं ठीक आहे आकृती बंदचा नंतर विचार करूयात पण डिपार्टमेंटला सध्या गरज आहे डिपार्टमेंटला भरपूर जागा व्हॅकंट आहे डिपार्टमेंटला गरज आहे तर डिपार्टमेंटकडून जर मागणी पत्र गेलेलं असेल आणि अशी चर्चा आहे ठीक आहे आकृती बंदचा नंतर विचार करूयात जेवढ्या जागा भरायच्या सध्याच्या भरून घेऊयात आकृती बंद वगैरे नंतर बघूयात आपण हे सगळं नंतर होईल पण सुरुवातीला आता जागायची गरज आहे तर जागा भरून घेऊयात हा एक विचार होऊ शकतो आणि सगळ्यात स्ट्रॉंग जे ऑथेंटिक सोर्सेस आहेत किंवा ज्यांच्याकडून ऐकतोय ठीक आहे ज्यांच्याकडून ऐकतोय तुम्ही पण ऐकलेला आहे मी जी रेंज ऐकतोय ती एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान मध्ये जागा वाढणार आहेत अशी चर्चा आहे बरोबर अशी चर्चा आहे आणि ते जवळपास मला असं वाटतं की होण्यातच आहे जवळपास असं वाटतं की ते प्रॉबेबिलिटी होऊ शकतं फक्त हा आकृती बंद हा जर याच्या आड नाही आला तर आणि जून पर्यंत सगळं विभागानं ते सगळी प्रोसिजर जर केली आयोगाने रिझल्ट लावण्याच्या आयोग दर तर मात्र ते जागा शंभर टक्के वाढतील आणि ह्या दरम्यान वाढतील इथेही तुम्हाला दोन्ही मुद्दे समजून सांगितले नाही वाढू शकत वाढवू शकत न वाढण्याला काय रिझन आहेत वाढण्याला काय रिझन आहेत ठीक आहे चलो आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की यार खरंच मार्गदर्शकाचा चष्मा हा खरंच वेगळा असला पाहिजे आपल्या सगळं होतं सगळ्या गोष्टी होत्या मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या निकाल कधी लागणार काय होणार पुढची कधी असणार आहे ठीक आहे मग रिझल्ट कधी लागत असतो सेकंड आन्सर की कधी असते आन्सर कि नंतर रिझल्ट कधी लागत असतो या सगळ्या गोष्टी याच्यामध्येच दिलेल्या होत्या वेगळं मी काहीच केलं नाही बाळा वेगळं काहीच केलं नाही जे आहे ते फक्त तुला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं जेणेकरून तुझ्या तुझ्या अभ्यासाची जी दिशा आहे तिच्या अभ्यासाची दिशा तुला ती लक्षात यावी त्याच्या पद्धतीने तू पावलं टाकावे ठीक आहे प्रामाणिक उद्देश हाच होता की जून पर्यंत कुणीही वेळ विचारामध्ये घालू नका ठीक आहे चला ह्या सगळ्या प्रोसिजर मध्ये तुम्हाला थोडस बुस्टअप करणं हे माझं काम होतं आणि मी ते केलेलं आहे डिसिजन इन युवर्स मी ऑलवेज म्हणतो विद्यार्थ्याला हे बाइंडिंग नाही मी सांगतो हे बाइंडिंग नाही तुझ्या मनाला पटलं तर घे नाही तर सोडून दे बरोबर तुला जर वाटलं की यस याप्रमाणे मी करू शकतो तर कर तुला वाटलं नाही नाही याची काही गरज नाही मी माझे माझे वेगळं डोकं लावतो वेगळं राईट तुला तो अधिकार आहे ठीक आहे त्यामुळे मी तुम्हाला बाइंडिंग नाही करू शकत तुम्ही केलंच पाहिजे मी जे सांगितलं ते पटलं तर घ्या नाही पटलं सोडून द्या तुम्ही तुमच्या मार्गाने चालायला मोकळे आहात ठीक आहे चलो थँक्यू सो मच अशीच काही इन्फॉर्मेशन असेल तर नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल थँक्यू सो मच असं समजतो की डेफिनेटली या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल विषय ऑल द बेस्ट